आरुषी केक अँड रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज मी घरच्या घरी प्रीमिक्स कसे बनवायचे हे दाखवणार आहे। चला तर मग प्रीमिक्स बनवायला सुरुवात करूयात। मी येथे एक कप मैदा घेतलेले आहे। पाव कप पिठी साखर, दोन चम्मच कॉर्न फ्लावर, दोन चम्मच मिल्क पावडर, एक चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा थोडेसे मीठ पाव चम्मच लिंबू सत्व म्हणजे सॅट्रिक ऍसिड सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्याच्या नंतर एक ते दोन वेळा चाळणीने छान असे चाळून घ्यायचे। चाळल्याच्या नंतर एक वेळा मिक्सरला फिरून घ्यायचे। चाळल्याने सर्व इंग्रेडिएंट्स मिक्स होतात। मी येथे दोन वेळा चाळून घेणार आहे। चाळल्याच्या नंतर सॅट्रिक ऍसिड हे चाळणीमध्येच राहिलेले आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे। चाळून झालेले आहे। यामध्ये तुम्ही कुठल्याही फ्लेवरचे एसेन्स वापरू शकता। वेनिला फ्लेवर किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर कुठल्याही फ्लेवरचे असे एसेन्स मिळते कुठलेही वापरू शकता। तुम्हाला जे फ्लेवरचे केक बनवायचे आहे ते फ्लेवर टाकू शकता। एक वेळा मिक्सरला फिरून घ्यायचे। मिक्सरला फिरवल्याने आपण जे बेकिंग पावडर वगैरे सर्व टाकून घेतलेले आहे सर्व व्यवस्थित मिक्स होते। मी येथे एक वेळा मिक्सरला फिरून घेतलेले आहे। केकसाठी प्रीमिक्स तयार आहे। तुम्हाला जेव्हा केक बनवायचे तेव्हा तुम्ही जे फ्लेवर लागते ते फ्लेवर टाकून केक बनवू शकता। एका एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे। प्रीमिक्स रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।